माझं नाव जनार्दन के रूप वजाळे. मला पहिल्यांदा अंग खाजवत होतं आणि गरम वाटत होतं एकदम. तळपायाचे आग सतत पडायचे आणि हाताचे हे सगळे खाजवायचे सगळे अंग. अंग खाजवल्यानंतर मग आम्ही निरामय रेल्वेच्या दवाखान्यात गेलो. रेल्वेच्या दवाखान्यात नंतर त्यांनी रेल्वेवाल्यांनी निरामयला ह्याला पाठवलं बुधरायणीला. आणि बुधरायणीवरून सगळे चेकिंग केलं. हे सगळं सुजलेलं होतं सगळं. सायराट काय ते झालेलं होतं. त्याच्यामुळं सगळं पुन्हा ते उघडकीस आलं. रेल्वे डॉक्टरनं काय सांगितलं की तुम्हाला बुधरायणीला जावं लागतं. मग बुधरायणीला मग आम्ही गेलो. बुधरायणीला गेल्यावर एक दिवस राहिलो, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं. इथं थोडी गाठ होती. मग ते गाठीचं ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्यावर मग ती गाठ काढली. मग डॉक्टरनं मला बोलवलं तिथं बुधरायणीच्या दवाखान्यात. मग मी गेले तर मला काय सांगायला नव्हती, यांना सूज नव्हती. मला येऊन म्हणलं की असं असं आहे, कॅन्सर आहे, तर रेल्वेकडून सगळं आणा, मी हे तर सगळं बरोबर करून देतो. म्हणजे रेल्वेकडून आम्हाला फॉर्म भरावा लागतो, फॉर्म भरावा लागतो हां रेल्वेकडून की तिथं आम्हाला सुखसोय आहे त्या आम्हाला हे तर. त्यांनी कॅन्सर तुम्हाला सांगितला का? कसला कॅन्सर सांगितला? ब्लड कॅन्सर का? बरं. ब्लड कॅन्सर कसं काय कळलं? ब्लड कॅन्सर येते ते गाठ त्यांनी फोडून बघितली. बघितली. मग सांगितलं की असं असं कॅन्सर आहे, तर तुम्ही रेल्वेकडून ते फॉर्म भरून आणा, डेमोची सही आणा, मग मी हे तर सगळं करून देतो म्हणलं. तर मग मी म्हणलं बरं. मग दोन दिवस त्यांनी ठेवलं, तिसऱ्या दिवशी पाठवलं. मग आमच्या रेल्वेकडं आलो पुण्याला. मग रेल्वेकडं आल्यावर त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला बाय खेळायला जावं लागेल. बाय खेळायला जावं लागेल हे सांगितल्यावर मग मी मला ही माणूस असा, मी एवढे वयाची, ती तेवढं जायचं कसं? नाही म्हणलं तुम्ही जावंच लागेल, एक वेळेस तरी जाऊन या. मग तिथे गेल्यावर मग तिथे एक दिवस मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आमचा नंबर लागला. मग ती डॉक्टरनं सगळं तपासलं, मिशनमध्ये घातलं ती गाठी बिटी बघितलं ना, ती घातलं मिशनमध्ये. मग बाहेर आल्यावर मग सांगितलं की ह्याला ते काय म्हणतात हिटलं काढावं लागेल प्रो करून काहीतरी ते. तर मग म्हणलं ते काय नको. मग त्यांनी टाटाला पाठवलं, त्याला हारगरला. हारगरला पाठवलं. मी तसं नको म्हणल्यावर मग ती टाटाला जाऊन या म्हणला तुम्ही रेल्वेवाले. मग हारगरला गेल्यावर मग आमचे जावई घेऊन गेले, मी काय गेले नाही. मग जावई घेऊन गेले. मग जावयाने काय सांगितलं की असं असं मम्मी असं असं त्यांना सांगितलं आहे की ते करावं लागेल, नाही तर मग इथं ॲडमिट व्हावं लागेल. मग त्यांनी बघून आल्यावर मला सांगितलं की असे असे सोय आहे, तिथं टाटाला काय खा कुठं पडेल तिथं पडावं लागेल, अशी सोय नाही की ह्याच्यावर बेडवरच आणि हिथं तिथं काही नाही, एवढे पेशंट आहेत की म्हणलं. मग मी म्हणलं ते नको. मग मी बाय खेळायला आलो आम्ही. मग परत दुसऱ्या दिवशी ह्यांनी आली खारघरवरनं. मग बाहेर खेळायला आलो. मग बाहेर खेळायचा डॉक्टर काय म्हणला की तुम्हाला हे असं असं करावं लागेल. तर आपली एक पुण्याची डॉक्टर होती, खाजगी डॉक्टर तशाकडे शिकावं. तर ती काय म्हणली, अहो एवढं वय झालं, यांना सोसल का म्हणली. तर मग मी तेवढ्यात ग बसायचं. ते मी म्हणलं मला काय तसलं करायचं नको की मला पुण्याला द्या, आमचा रेल्वेचा दवाखाना तिथं काही होऊ द्या, आमचं नशीब. ते डॉक्टर म्हणला बरं. मग त्यांनी सगळं लिहून घेऊन दिले. मग गोळ्या दिल्या आणि मग म्हणले तुम्ही जावा पुण्याला. पेशी काय वाढायच्या ना खूप तुमच्या त्यावेळेस. मग टाटावाला खूप दिवस सोपती नाही. आता टाटावाले बोलले म्हणले काय असो द्या, आमच्या म्हणलं रेल्वेचा पुण्याचा द्या म्हणलं. पुण्यात काय बी होते ते तर माझे माणसं आहेत म्हणल्यावर मग त्यांनी लोकांनी ते लिहून दिलं. मग पुण्यात कसं आहे पण आता औषध किती महिने चालू केलं? पण आता
चालूच आहे रेल्वे चा औषध अजून पण चालत आहे. आता औषध आपल्याकडे आता तालुक्यापासून किती फरक पडला? आता 100% फरक पडला. आता काठी कशा सगळ्या इकडच्या काठी सगळ्या गेल्या, थोडस जरा हित वाटत, जड वाटत. बाकी तब्येत कशी पूर्वीपेक्षा? तब्येत पूर्वीपेक्षा चांगली. खास कशी आता? पंचावन्नच्या खालीच होत. 20-15 किलो वाढलं नाही का? वाढले. म्हणजे जे डॉक्टर बोलले होते ब्लड कॅन्सर आहे, खुजू राहणार नाही, आणि तब्येत चांगली पूर्वीपेक्षा, फ्रेश वाटते, चांगलं वाटतंय, बरं वाटतंय ना? आता पळतय गाडी मला ठेवताय कोसभर, कुठं मी ते